महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे गट असा थेट सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. नाशिक अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे, तर औरंगाबाद नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे, तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती, मात्र अर्ज दाखल करताना ऐनवेळी सत्यजित यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत AB फॉर्म न मिळाल्याने सत्यजित तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000 अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती सुरू करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठे नेते येणार असून महाराष्ट्राला धक्का बसेल, असं प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहेत, असं बावनकुळे म्हणाले. त्यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी हा दावा केलाय. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षित हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलंय. येथे पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान मोदींना फुलांचा हार घालण्यासाठी एक तरुण अचानक त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्या कारपर्यंत पोहोचला. पंतप्रधान कारचे दार उघडून लोकांचं अभिवादन स्वीकारत असताना ही घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्या व्यक्तीला बाजूला केलंय. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरकारी जाहिरातींच्या नावाखाली राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती आणि प्रसारण संचालनालयाने केजरीवाल यांना 164 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस बजावत 10 दिवसात रक्कम भरण्याचे आदेश दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदी आपलं नाव जोडलं जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. ते म्हणाले की त्यांच्या उमेदवारीबाबत राज्यात सुरू असलेल्या चर्चा अप्रासंगिक आहेत. राज्यात 3 वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि सध्या केरळमध्ये बहुमताने निवडून आलेलं सरकार आहे. 2022 या वर्षाने अनेकांना नुकसानाचा तडाखा दिला असला तरी जगातील आघाडीचा उद्योगपती एलन मस्क यांनी याबाबत एका विक्रमाची नोंद केली आहे. 2022 या एका वर्षात मस्क यांना तब्बल 182 अब्ज डॉलर्स म्हणजे 15 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला असून हा तोटा विक्रमी असल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच त्यांचा घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता, त्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. घर बंदूक बिर्याणी 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी अपेक्षा भंग करणारा ठरलाय. महिलांच्या दुहेरीत भारतीय संघाला पदकाची आशा होती, मात्र ती फेल ठरली. महिलांच्या दुहेरीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला पराभव पत्करावा लागलाय.